उद्या दुपारी 4 वाजता संजय राऊत यांची मोस्ट अवेटेड पत्रकार परिषद होणार आहे. भाजपचे 3.5 लोक अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील असा इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज दिला. आम्ही खूप बर्दाश्त केले, बर्बादही आम्हीच करू असा इशारा राऊतांनी दिलाय. किरीट सोमय्यांकडून होणारे आरोप आणि ईडी चौकशीचा ससेमिरा या पार्श्वभूमीवर शिवसेनेची पत्रकार परिषद उद्या मुंबईमध्ये होणार आहे. या पत्रकार परिषदे अगोदर संजय राऊत यांनी हे मोठं वक्तव्य केले. जे सत्यज्ञ सांगतात ना, हा जेलमध्ये जाईल, तो जेलमध्ये जाईल, अनिल देशमुखांच्या कोठडीच्या बाजूला, हे मला असं वाटतं पुढल्या काही दिवसामध्ये भारतीय जनता पक्षाचे 3.5 लोक हे अनिल देशमुखांच्याच कोठडीमध्ये असतील, देशमुख बाहेर असतील. आय रिपीट, भारतीय जनता पक्षाचे 3.5 लोक हे त्याच कोठडीमध्ये असतील. मुंबई महाराष्ट्रातसुद्धा सरकार आहे हे लक्षात घ्या, आणि ते सरकार शिवसेनेच्या नेतृत्वाखाली आहे हे लक्षात घ्या, आणि सरकार हे सरकार असते. पाहू कोणात किती दम आहे. उद्या शिवसेना भवनात 4 वाजता शिवसेनेची पत्रकार परिषद होईल. मी शिवसेनेची म्हणतो, मी तर असेनच, मी बोलेन, पण शिवसेनेचे सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी, आमदार, खासदार महाराष्ट्रातून येतील. पक्ष म्हणून आम्ही घेऊ. जी काय दादागिरी चाललेली आहे, केंद्रीय तपास यंत्रणा असतील, शिवसेनेवर, ठाकरे परिवारावर, आमच्या सगळ्यांवरती जे काय खोटे आरोपांचा चिखल उडवला जातो आहे, त्या सगळ्यांना उत्तरं मिळतील उद्या. BJP के 3.5 लोक वही कोठडी में रहेंगे. अगर आप चैलेंज करते हो, हमको धमकाते हो, तो 3.5 लोग महाराष्ट्र के वो कोठड़े में रहने का बंदोबस्त हो रहा है, चल रहा है. हमाम में सब नंगे होते हैं, इतना ही मैं कहता हूँ. और बर्दाश्त बहुत किया, बोला ना, अब बर्बाद भी करेंगे. एक मर्यादा होती है राजनीति में, वो मर्यादा आप खो चुके हो. कल मैं बात करूँगा, अपने आप हो जाएगा ये सब. सबको मालूम है मैं क्या बोल रहा हूँ. नींद उड़ गई है उनकी, सबको मालूम है. ये धमकियाँ हमें मत देना, एजेंसी क्या और केंद्र सरकार की. डरने वाले नहीं हम, और मैं तो कभी नहीं डरूंगा. जो करना कर उखाड़ लीजिए. नेता हो गए, मंत्री हो गए, MLA हो गए, MPs हो गए, बात करेंगे कल हम. पूरा देश सुनेगा कल मैं क्या बोल रहा हूँ, हम क्या बोल रहे हैं, पूरा देश सुनेगा. और देखिए क्या होता है, मैं अभी नहीं बताऊंगा. हमने बहुत बर्दाश्त किया है ना, तो बर्बाद भी हम ही करेंगे आपको. आणि संजय राऊत यांच्या याच वक्तव्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांची काय प्रतिक्रिया जाणून घेऊयात. संजय राऊत म्हणतात भाजपचे 1.5 शहाणे आहेत, ते लवकरच आतमध्ये जातील. संजय राऊत यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. सध्या ते जे बोलतात त्यातनं तार आहे ना तम्य आहे, म्हणून त्यांनी आता रोक ठोक लिहिण्याऐवजी ना तार ना तम्य असा लेख लिहावा. दरम्यान यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काय प्रतिक्रिया दिली तीही पाहूयात. हा सस्पेन्स राहू द्या, त्यांना खूप लोकांच्या झोपा या भाजपच्या लोकांनी केलेल्या खराब केलेल्या आहेत. आणि मला माहिती आहे ते 3.5 शहाणे कोण आहे. संजय राऊतांना उद्या सांगू द्या, रात्रभर त्यांनाही झोप लागू देऊ नका, ज्या भाजपच्या कोण 3.5 शहाणे आहेत. ते फार लोकांच्या झोपा करून आपण आरामात झोपलेलो होते घरात, आता संजय राऊतांनी सुरुवात केलेली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.